नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण दोन मीटर लेसचा वापर करून गोल गळ्यावर अतिशय सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर या ठिकाणी आपण पाठीमागचा गळा घेतलेला आहे साडेआठ इंचाचा साईज कोणती द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता तर या ठिकाणी आपण गळा आखून घेतला आहे गोल आकार आता जसा गोल गळा आपण आखून घेतला आहे तसा तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे त्यानंतर आता खाली ब्लाऊज पीसचा कपडा आणि त्यावरती आपल्याला अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि शिलाई करायची अगदी कमी वेळेत दिसायलाही सुंदर तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता एवढा छान असा हा आपला डिझाईनचा गळा बनणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला म्हणजे खूप छान अशा आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आता बघा जसा गोल गळा आहे त्या गोल गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आणि जो आतला कपडा आहे तो आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे त्यानंतर तिरकी कातर समोर अस्तर घेऊन त्यावरती दापटी पुन्हा अस्तर आतल्या बाजूला घेऊन त्यावरती आपल्याला द्यायची एक शिलाई पूर्ण प्लेन करायचे आणि व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची त्यानंतर मुंड्याच्या बाजूलाही शिलाई म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला आपण शिलाई करून घ्यायचा आहे रोल करायचा रोलमध्ये कपडा घेऊन खालच्या बाजूला आपल्याला द्यायची आहे शिलाई त्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे सुईच्या बाजूला हा कपडा काढून पूर्ण प्लेन करायचं आहे म्हणजे इथे आपण कमरपट्टी नाही दिली एकदम प्लेन करायचं आहे कपडा आणि खालच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे त्यावरती शिलाई करायची म्हणजे इथे कमरपट्टी लावायची गरज येत नाही आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळेत हा गळा आपला बनला जातो लगेच कमरेचे टक्स साधारणतः साडेतीन साडेतीन इंचाचे टक्स दोन्ही बाजूला देऊन घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी लेसचा वापर करायचा आहे पण त्यापूर्वी आता आपण काय करूया एक जी प्रेस केलेली बाजू आहे ती दुसऱ्या बाजूकडे ठेवायची आणि तशीच ती पुन्हा आपल्याला आखून घ्यायची तर इथे आपण काय गोलगळ्याला जो आकार आहे तो देऊन घेतला आहे त्यानंतर कडेचा आकार त्याच बाजूने साधारणतः एक इंचचा ठेवला आहे आणि क्रॉसमध्ये लाईन खाली पण लाईन करून घेतली आता हीच बाजू दुसरीकडे आपल्याला प्रेस करायची आणि पुन्हा ते आखून घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्याला काय होतं दोन्ही बाजू एकसारखेच येऊन जातात अशा पद्धतीने तुम्हाला हवी ती लेस तुम्ही वापरू शकता तर इथे आपण दोन मीटरची लेस घेतली आणि दोन मीटरच्या लेसपासून गोल गळ्यावरती अतिशय सुंदर दिसणारा हा गळा आपला बनणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा आता खालच्या बाजूला आपण कोनमध्ये लेस लावून घ्यायची अशा पद्धतीने कोनमध्ये लेस लावून घेतली आता जो कोणा आपला झालेला आहे आणि त्यापासून आपण दुसरीकडे सेम त्याच पद्धतीने जसं आपण लाईन आखून घेतली त्या लाईनवरच ही लेस आपल्याला लावून घ्यायची त्यानंतर दुसरी बाजू ही सेम त्याच पद्धतीने करायची आता इथे आपल्याला हे कट करायचे लगेच जी दुसरी लेस आहे आता ती लेस आपण इथे लावण्यास सुरुवात करायची बघा आता काय आहे गळा पूर्ण तयार झाला आहे आणि फक्त एक लेसचा जो लाईन होतं ते आपण ठेवलं आहे कारण ही बरोबर त्यावरती आपण कवर करणार आहोत म्हणजे जी लेस आपण खालची लावली ती त्याखाली झाकली गेली पाहिजे अशा पद्धतीने ही लेस आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायची तर अशा पद्धतीने सुंदर आणि छान आपला लेसचा गळा तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर दिसतो आणि कमी वेळेत पण होतो अगदी मस्तच आहे हा गळा तर मधोमध तुम्ही इथे बटन ठेवा पॅश ठेवा किंवा तसं प्लेन ठेवलं तरी चालेल थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल